नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 7वीचा मराठी या विषयाचा 11वा पाठ अभ्यासणार आहोत, बालीबेट। या पाठाचे लेखक आहे पु ल देशपांडे। पु ल देशपांडे हे एक प्रसिद्ध विनोदी लेखक आणि नाटककार आहे। त्यांनी या पाठामधून इंडोनेशिया या देशातील बालीबेटाचं वर्णन केलेलं आहे। बघा, प्रस्तुत पाठात लेखकांनी इंडोनेशियामधील बालीबेट व तेथील निसर्गसृष्टी यांचे नयनरम्य वर्णन केलेले आहे। म्हणजे इंडोनेशिया या देशामधील जे बालीबेट आहे, त्या बालीबेटाचं, त्या निसर्गसृष्टीचं सुंदर असं वर्णन या पाठातून त्यांनी केलेलं आहे। त्याच्या अगोदर बघा, तुम्हाला काय वाटते हे तुम्हाला गृहकार्य म्हणून पूर्ण करायचं आहे की एखाद्या ठिकाणी सहलीला जाण्यापूर्वी कोणकोणत्या गोष्टीची पूर्वतयारी करणे आवश्यक असते, तुम्हाला काय वाटते, त्या सर्व गोष्टींची यादी तुम्हाला तयार करायची आहे। म्हणजे एखाद्या ठिकाणी जायचं असल्यानंतर आपण जी तयारी करतो, पूर्वतयारी करतो, त्या संपूर्ण गोष्टीची यादी तुम्हाला करून घ्यायची आहे। या पाठाचं शुद्धलेखन लिहायचं आहे। बघा, इंडोनेशिया हा समुद्रात रत्नजडित कंटा फेकून द्यावा तसा एक पाचूच्या बेटांचा पुंजका आहे। म्हणजे काय सांगितलेलं आहे या पाठामधून बघा, लक्षात घ्या की इंडोनेशिया हा एक देश आहे आणि या देशामध्ये समुद्रात रत्नजडित कंठा फेकून द्यावा। आता कंठा म्हणजे तुम्हाला माहीत आहे गळ्यात घालावयाचं आभूषण, म्हणजे जे गळ्यात घालतो। आता रत्नजडित म्हणजे माणिक मोती, म्हणजे रत्नांनी सजवलेले, त्याला रत्नजडित म्हणतात। तर इंडोनेशिया हा समुद्रात रत्नजडित कंठा फेकून द्यावा असा तसा एक पाचूच्या बेटांचा पुंजका आहे। आता पाचू, पाचू कशाला म्हणतात, तर हिरव्या रंगाचा जो रत्न असतो, माणिक मोती असतो, त्याला पाचूचा बेट म्हणतात आणि पुंजका म्हणजे गुच्छा। तर या ठिकाणी तेच सांगितलेलं आहे की जे इंडोनेशिया हा देश आहे तो की काय सांगितलेलं आहे की रत्नजडित कंठा फेकून द्यावा असा पाचूचा बेटाचा पुंजका आहे, पण बाली मात्र या कंठ्यातील कंठमणी। आता कंठमणी म्हणजे कंठ्यातील जो मुख्य मणी असतो त्याला कंठमणी म्हणतात। म्हणजे इंडोनेशिया हा कंठा झाला तर बालीबेट हे कंठमणी, म्हणजे मध्यभागी असणारा जो मणी असतो त्याला कंठमणी म्हणतात। इंडोनेशियातल्या बेटांच्या समूहात बालीबेट एखाद्या ठिपक्यासारखेच आपल्या गोव्याएवढे आणि गोव्यासारखे राज्य, गोव्या जे राज्य आहे तशा प्रकारे तेवढाच हा इंडोनेशिया हा देश आहे। आणि या इंडोनेशियामधील त्या बालीबेटाचं सुंदर वर्णन या ठिकाणी केलेलं आहे। रत्नजडित असं जो माणिक मोत्याचा हार असतो, अशा प्रकारची उपमा त्या इंडोनेशियाला आणि बालीबेटाला या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्यानंतर बघा, आपल्या नृत्य, गायन, शिल्प, चित्र अशा विविध ललित कलांचा रंगीबिरंगी गोफ विणणारे, गोफ म्हणजे रेशमी धाग्याची विणलेली जे माळ असते त्याला गोफ म्हणतात। आणि ललित कला, ललित कला म्हणजे सृजनशील कला, काहीतरी नवी करण्याची कला म्हणजेच ललित कला। तर या ठिकाणी तेच सांगितलेलं आहे की नृत्य, गायन, शिल्पचित्र अशा विविध कलांचा, ललित कलांचा रंगीबिरंगी गोफ विणणारे ह्या बेटात भारतीय संस्कृतीचे केवळ अवशेष आहे असे म्हणणे हा ह्या बेटाचा अपमान आहे। लक्ष मोती उधळून मातीत चूर होऊन जावे आणि एखादा मोती कुठेतरी दूर पडून तसाच अभंग राहावा असे हे बालीबेट। म्हणजे या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, लक्ष, लक्ष म्हणजे लाख, मोती म्हणजे रत्न। तर की लक्ष मोती उधळून मातीत चूर होऊन जावे आणि एखादा मोती कुठेतरी दूर पडून तसाच अभंग राहावा, अभंग म्हणजे न भंगलेला, न मोडलेला, अशा प्रकारचा हा हे बालीबेट आहे। की
एवढ्या सुंदर सुंदर उपमा देऊन त्या बेटाचा आपल्याला त्या बेटाची माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे. आता बघा, जरकाता, जरकाता म्हणजे इंडोनेशियाची राजधानी. तर या जरकात्याहून रात्री 11 सुमारास बालीला जाणाऱ्या विमानातून निघालो. कोण? लेखक पु ल देशपांडे. काय करत आहे की तो प्रवास वर्णन आपल्याला सांगत आहे की जरकात्याहून रात्री 11 सुमारास बालीला जाणाऱ्या विमानातून मी निघालो आणि मध्यरात्री बालीमधल्या देनपसार गावच्या चिमुकल्या विमानतळावर उतरलो. बाली हा टुरिस्टांचा स्वर्ग, स्वर्ग म्हणजे आपण काय म्हणतो, इंद्रलोक. तर हा बाली म्हणजे काय, तर टुरिस्टांचा, जे टुरिस्ट लोक येतात, जे फिरायला जातात, त्या टुरिस्टांचा स्वर्ग. त्यामुळे इथले टुरिस्ट खाते अतिशय तत्पर आहे. त्या ठिकाणचं डिपार्टमेंट, टुरिस्ट खात्याचं जे डिपार्टमेंट, अतिशय तत्पर आहे. मी कोण आहे हे कळल्यावर तिथला एक तरुण अधिकारी म्हणाला, तुम्हा उभयतांचे अधिक मनपूर्वक स्वागत. म्हणजे पु ल देशपांडे त्या ठिकाणी पोचल्यानंतर तिथला एक तरुण अधिकारी त्यांना म्हणाला की तुमच्या उभयतांचे, उभयतांचे म्हणजे दोघांचे, श्रीवसव म्हणजे ते आणि त्यांच्या पत्नींचे, या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. अशा प्रकारे त्या तरुणांनी त्यांचा काय केला, मानपान केला. मध्यरात्रीची वेळ, किर्र जंगलातून, किर्र म्हणजे दाट, आमची मोटार समोरच्या वडंदार रस्ता काटत निघाली होती. भोवती माळांच्या राया, म्हणजे नारळाचे झाडांचे जे समूह असते त्याला माळांच्या राया असे म्हणतात. तर त्या जंगलातून त्यांची गाडी निघाली होती आणि काय तर भोवती माळांच्या राया मधूनच झापांची झपरे असलेल्या झोपड्यांचा पुंजका मोटारीच्या दिव्यांच्या प्रकाशात दिसून नाहीसा होत असे. म्हणजे एवढ्या सगळ्या किर्र जंगलातून ते जात असताना त्यांना त्या झोपड्या प्रकाशामध्ये दिसत होत्या आणि नाहीशा होत होत्या. माझ्या शेजारी बसलेल्या अमेरिकन म्हातारीने तेवढ्यात हाव वंडरफुल, म्हणजे काय, किती सुंदर, त्या म्हातारीच्या तोंडातून शब्द बाहेर निघाले की हे जंगल पाहत असताना त्या झोपड्या त्या प्रकाशामध्ये दिसत असताना तिच्या तोंडातून शब्द बाहेर निघाले. कोण? ती अमेरिकन म्हातारी होती. हाव वंडरफुल म्हणायला सुरुवात केली होती. एखाद्या रहस्यमय कादंबरीच्या पहिल्या पानातून जावे तसे सुमारे तास दीड तास त्या किर्र झाडीतून वाट काढत आमची मोटार सागर बीच, म्हणजे बीच म्हणजे समुद्र किनारा, हॉटेलच्या टुमदार, टुमदार म्हणजे सुबक, बंगलीपुढे आली आणि तिथल्या तरुण बाली सुंदरीने आमचे काय केले, स्वागत केले. म्हणजे त्या बाली बेटामध्ये हे पोचले, पोचले असताना काय की तिथे एक बाली, म्हणजे बाली सुंदर मुलगी होती, त्या सुंदरीने त्यांचे स्वागत केले. रात्रीचा 1.5-2 तासचा सुमार, पण ती तरुणी आणि स्वागत विभागातले ते चपल, चपल म्हणजे उत्साही तरुण, चेहऱ्यावर जागरणाचा यत क्विंचितही म्हणजे जरासा ताण न दाखवता स्वागत करत होते. म्हणजे या ठिकाणी हे सांगितलेलं आहे की एवढ्या रात्रीच्या 2-3 सुमारास, 1.5-2 सुमारास ते त्या पु ल देशपांडे आणि बाकी जी मंडळी होती यांच्या स्वागत त्या ठिकाणी त्यांनी त्या तेवढ्या रात्री केलं आणि चेहऱ्यावर एवढूसा पण जागरण, जागरण म्हणजे आतापर्यंत ते जागले तर अशा प्रकारे काहीच त्यांच्या चेहऱ्यावर ताण नव्हता आणि त्यांचं स्वागत केलं. ह्या बेटात घड्याळ नावाची गोष्ट नाही हे लगेच लक्षात आले. काय म्हणतात पु ल देशपांडे, की रात्री 1-1.5 सुमारास त्यांनी आमचं स्वागत केलं, कोणत्याही प्रकारच्या चेहऱ्यावर ताण न दाखवता, त्रास न घेता, त्रास न करता त्यांनी स्वागत केलं. म्हणून लेखक पु ल देशपांडे म्हणतात की या बाली बेटामध्ये घड्याळ नावाची गोष्ट नाही हे लगेच लक्षात आले. त्यांनी आम्हा प्रवाशांच्या नेमलेल्या खोल्या दाखवून दिल्या. 5 मिनिटातच बाली बेटाने माझे घोरणे ऐकायला सुरुवात केली. घोरणे म्हणजे झोपेत असताना नाकातोंडातून जो आवाज निघतो त्याला आपण घोरणे म्हणतो. तर बघा, लेखक त्या ठिकाणी पोचले आणि 5 मिनिटामध्येच काय झालं, खोल्या दाखवता बरोबरच लेखकाने घोरायला सुरुवात केली. पु ल देशपांडे यांनी घोरायला सुरुवात केली आणि ते घोरणं कोणाला, त्या बाली बेटाला ऐकवायला त्यांनी सुरुवात केलेली आहे.
नंतर बघा, पहाटे लवकर जाग आली, बाहेरच्या ओटीवर येऊन पाहतो तर तो दारात समुद्र त्या अंधुक प्रकाशात म्हणजे अस्पष्ट प्रकाशात कोळ्यांच्या म्हणजे मासेमारी करणारे जी जमात आहे त्याला कोळी म्हणतो आपण, तर त्या प्रकाशात कोळ्यांच्या चिमुकल्या होड्या, होड्या म्हणजे नाव किंवा नौका, मासेमारीला निघाल्या होत्या. ओटी पुढच्या अंगणात मी फिरायला सुरुवात केली. म्हणजे अशा प्रकारे सकाळी लवकर लेखक उठून बाहेर पाहतो तर काय, दारातच समुद्र त्यांना दिसला आणि त्या अंधुक प्रकाशामध्ये, पहाटेच्या प्रकाशामध्ये त्यांना ते कोळी लोक मासे पकडताना दिसले. त्यांच्या होड्या होत्या, त्यांच्या नौका होत्या आणि ते मासेमारी करत होते. फक्त देवळातला पहाटेचा चौघडा वाजत नव्हता. चौघडा म्हणजे वाद्य. एरवी थेट गोवे मी जनाची किंवा मनाची पर्वा न करता मुक्त आवाजात गायला सुरुवात केली. जनाची म्हणजे जन म्हणजे लोक आणि मुक्त म्हणजे मोकळ्या आवाजात त्या पहाटेच्या वेळेस लेखकाने गायला सुरुवात केली. काय गायलं? प्रिये पहा रात्रीचा समय सरुनी येत उशक काल हा. म्हणजे ही ओढ त्यांनी म्हटली. म्हणजे पहाटेचा जो आनंद होता त्या निसर्गरम्य वातावरणामध्ये त्यांना त्या ओळीची आठवण आली आणि त्यांनी म्हणायला सुरुवात केली. अण्णा किर्लोस्कर गुल होसूरच्या आसपास असलीच एखादी पहाट फुटताना पाहून ते गाणे लिहिले असावे. म्हणजे गुरल होसूर म्हणजे सांगली जिल्ह्यात आपल्या महाराष्ट्रामध्ये ते गाव आहे आणि हे किर्लोस्कर एक संगीत नाटककार आहे. त्यांची ती ते गाणे म्हटले कोणी? पु ल देशपांडे. आणि एखाद्या रम्य नाटकाची नांदी सुरू व्हावी तशी ती पहाट होती. पहाटेला स्वप्नांची परिसमाप्ती म्हणजे संपूर्ण शेवट होते म्हणतात. म्हणजे एखादं स्वप्न आहे तर त्या स्वप्नाची परिसीमा पहाटे होतात होते असं म्हणतात. पण बाली बेटातल्या त्या पहाटेने एका स्वप्नाची नांदी सुरू केली आणि चांगला आठवडाभर मी त्या बालीतल्या स्वप्नसृष्टीत वावरत होतो. असा हा सुंदर प्रदेश आणि इतकी अशाप माणसे, अशाप म्हणजे भोळी भाबडी माणसे पुन्हा कधी पाहायला मिळणार, अशा प्रकारचं प्रश्नचिन्ह त्या लेखकाला आलं, पु ल देशपांडे यांना आलं, की निसर्गरम्य वातावरणामध्ये किर्लोस्करांची जी कविता, जे गाणं होतं ते तोंडामध्ये आलं, ते म्हटलं त्यांनी. आणि हा भोळा भाबडापणा, अशाप माणसे, आठवडाभर लेखक त्या ठिकाणी राहिले पण ते निसर्गसृष्टी बघितल्यानंतर त्यांना खूप आनंद झाला आणि तिथली माणसे पाहून त्यांच्या मनामध्ये प्रश्न पडला की अशी माणसे कधी पाहायला मिळणार. या नंतरचा भाग आपण पुढील तासिकेमध्ये अभ्यासू. यावर मी तुम्हाला काही गृहकार्य देईल, ते तुम्हाला पूर्ण करून घ्यायचं आहे आणि अभ्यास चालू ठेवायचा आहे. धन्यवाद.